सोशल मीडियावरती बघितलं की खूपशा लोकांना तिकीटची खूप गरज आहे. तर त्यावेळी साऊथचे सर्व फ्लाईट चालू झाले होते, केरला, तमिळनाडू, हैदराबाद, तर तिकडनं आम्ही फ्री तिकीट्स द्यायला सुरू केली आणि कॉन्सुलेटला त्यांच्याबरोबर भेटलो आणि एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये भेटलो. कोणाकोणाला फ्री तिकीट पाहिजे त्यांना द्यायला सुरुवात केली. मग पंजाबचे चंदीगडचे फ्लाईट चालू झाले, दिल्लीचे काही फ्लाईट चालू झाले, मग जयपूरचे चालू झाले, गोव्याचे फ्लाईट चालू झाले, अहमदाबादचे फ्लाईट चालू झाले. पण महाराष्ट्राच्या फ्लाईटला खूप वेळ लागला होता आणि आत्ता महाराष्ट्राचे फ्लाईट सुरू झाले तर आम्ही लोकांनी सुरुवात केली लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना जे आधी होते, जे कामगार आधी खूप प्रॉब्लेम होते, 186 त्यांना आता पाठवलं आणि आता ही शेवट सेकंड तुकडी, ही खूप मोठी तुकडी, ही पूर्ण फॅमिली लोकांना आम्ही पाठवतो आहे आणि हे लोक आपल्या घरी सुखरूप पोहोचावे ही माझी इच्छा आहे. आणि मी स्वतः महाराष्ट्र असल्यामुळे मराठी लोकांच्याबद्दल मला खूप आपुलकी, तर त्यांना मदत करावी या दृष्टीने मी हे पाऊल उचललेलं आहे आणि हे पुढे असंच मदत करत राहणार. आपण परदेशात The first was purely for the laborers and the bachelor also who lost the job, you know. And the third was like majority of the family and the females who lost the job, basically who were working, like suddenly they just lost the job. And families also, like females or males or some of family, they completely lost the job. एवढंच नाही तर आता दातार यांनी अशा 136 गरजू कुटुंबांसाठी आणि ज्यांना अत्यावश्यक कारणामुळे भारतात परतायचे आहे अशा लोकांच्या प्रवासासाठी एमिरेट्स एअरलाइनच्या विशेष विमानाची सोय केली आहे. त्याचबरोबर या लोकांच्या विमान प्रवासाच्या तिकिटांचा खर्च देखील स्वतः धनंजय दातार यांनी केला आहे. भक्ती राकेश काका, आमच्याकडे मग रेंट भाडं भरायला आणि खाण्यापिण्याचं सामान आणायला आणि सगळ्याच गोष्टींसाठी खूपच प्रॉब्लेम झालेले होते. दातार साहेबांची ही जी त्यांनी जी मदत जी मोठी, खूपच मोठी आहे आणि त्यांचे जितके आभार मानू तितके थोडे आहेत आणि खूप अभिमान पण आहे की एक मराठी माणूस इतक्या मोठ्या ह्याला असून पण अगदी इतकं चांगलं काम करत आहे. धनंजय दातार आणि त्यांचा अल अदिल ग्रुप एरवी ही समाजकार्यात अग्रेसर असतात. या जागतिक संकटाच्या काळातही त्यांनी आपले कार्य कायम ठेवले आहे. तिकीटला पैसे नाहीत, प्लस क्वारंटाईन पुढे करायचं म्हटलं की मुंबईपासून सातारापर्यंत मी कुठे जाणार? इथं कोण कोणाचं आहे मुंबईमध्ये? कोण कोणाला ना चहा पाहू शकत, ना जेवण घालू शकत. हा माणूस एवढ्या आपल्यासाठी करोड रुपयाची सोय करून आपल्याला आपल्या घरापर्यंत सोय करू शकतो. आपल्यासाठी देवच आहेत ते माणूस, देवापेक्षा वरचं स्थान आम्ही देऊ शकतो. माझं नाव सतीश दत्तात्रय भाकरे. कारण जॉब पण नाही आहे आणि पैसे पण नाही आहेत खर्चण्यासाठी, तर त्यामुळं आणि घरी जाण्यासाठी तिकीट पण काढण्याचे पैसे नव्हते आणि आज आम्ही फायनली अलादीन सुपर मार्केटच्या समोर करावा येथे आलेलो आहे आणि आज तिकीट इश्यू होणार आहे, तर घरी जाण्याची एक वेगळाच आनंद आहे. हितेंद्र दहरीकर, खायला बसायला ॲक्च्युली इथे विजिट युजरला आलेलो फेब्रुवारी 2020 आणि आल्यानंतर लॉकडाऊन झालं आणि फसलो इथे. खूप आभारी, खूप खूप आभारी आणि देवसारखे उभे राहिले आमच्याकडे. व्हेरी हॅपी, थँक्यू सो मच टू राधा सर. दिस इज माय रिकल, खूप छान वाटतं मला. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी व्हेरी फास्ट. मी वैशाली भसावळे. आज मला खूप आनंद होतो आहे की मी माझ्या भारतात आज परत जाते आहे आणि त्याचं सगळं श्रेय मी देते आहे मिस्टर धनंजय दातार यांना, कारण त्यांनी हे स्पॉन्सर केलं आहे आणि सगळे ऑर्गनाईज केले आहे फ्लाईट, त्यामुळे आज आम्हाला 6 महिन्यानंतर भारतात जाता येत आहे. कोरोना धनंजय दातार घडवत आहेत.